सिद्धरामेश्वर नगर येथील सत्यवाई महोत्सवास अस्मिता विजयच्या संपादिका अस्मिताताई गायकवाड यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. सिद्धरामेश्वर नगर येथे महात्मा सत्यवाई महोत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे. रविवारी तैलाभिषेक करण्यात आला होता. प्रतिमा पूजन अस्मिता विजनच्या संपादिका अस्मिताताई गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आलं. या महोत्सवास अस्मिताताईंनी शुभेच्छा दिल्या. ही सगळी स्वप्न पूर्ण व्हावी अशी मी सत्यवादेवींच्या चरणी प्रार्थना करते. आपण असं बघतो की कुठलीही यात्रा महोत्सव जेव्हा असतो तेव्हा आपण सगळे राग द्वेष सगळे हेवे दावे सगळं विसरून एकत्र येत असतो आणि उत्साहाने आपण सगळेजण एकत्र येऊन भक्तिभावाने आपल्या देवीचा उत्सव साजरा करत असतो. आणि हा उत्सव साजरा करण्यामध्ये एक महत्त्वाचं कारण आहे की आपल्या सगळ्यांची एकी होऊन आपला सगळ्यांचा विकास व्हायचा असेल तर आपण सगळेजण एकत्र येणं गरजेचं आहे आणि आपली एकी या उत्सवांच्या निमित्ताने दिसून येते. या नागरिकांचं पण मला एक कौतुक वाटतंय की या सगळ्यांनी एकत्र येऊन खूप छान असा उत्सव साजरा केलेला आहे. मी या उत्सव कमिटीचे बसवराजजी पाटील श्रीकांत बेंद्रे त्यांचे सगळे सहकारी यांचं मनापासून खूप खूप कौतुक करते आणि मी देवीच्या चरणी प्रार्थना करते की त्यांच्या सगळ्यांची सगळी स्वप्न पूर्ण होऊ दे. त्याचबरोबर माझ्या माता भगिनी समोर बसलेल्या आहेत आणि इतक्या वर्षानुवर्ष या इथल्या सगळ्या भागातल्या माता भगिनींना मी ओळखते. या सगळ्या माझ्या मैत्रिणींसारख्या आहेत. माझ्या आईच्या रूपामध्ये मी त्यांना बघते आणि त्यामुळे मी देवीच्या चरणी ही प्रार्थना करते की या भागामध्ये हाताला काम द्यायचं असेल तर आपण वर्षानुवर्ष आम्ही इथे प्रयत्न करतोय पण एखादा मोठा उद्योग इथे आणावा. आता शिवसेना भाजप युतीची सत्ता आहे आणि सगळे नगरसेवक पण आम्ही पदाधिकारी पण शिवसेना भाजप युतीचे आहोत. त्यामुळे मी देवीच्या चरणी प्रार्थना करते की आम्ही वर्षानुवर्ष हे करतोय पण आमच्या हाताला फळ येऊ दे, आमच्या हाताला विजय येऊ दे. या प्रसंगी माजी आमदार शिवशरण पाटील बिराजदार, विनायक कोंड्याल, योगेंद्र बिराजदार, श्रीकांत बेद्रे यांच्यासह परिसरातील भाविकांची उपस्थिती होती.